नमस्कार मंडळी, पुन्हा आपलं स्वागत आहे एनआर्ट्सवर। पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आली आहे मी, ज्याच्यामध्ये क्राफ्ट्स बघायला मिळतील। ह्या अशा प्रकारच्या बॅग ज्या मी वेस्टेज कपड्यापासून बनवलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे छोटे छोटे तुकड्यांपासून बनवलेल्या आहेत। मी तुम्हाला एक एक करून मी प्रत्येकाची माहिती देते। ही एक छोटी हँड पर्स आहे जिचा मी पॅटर्न असं आधी क्रिएट करून घेतलंय। ह्या तुम्ही बघू शकतात पट्ट्या, वेगवेगळ्या कपड्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या मी बनवलेल्या आहेत। याची जाडी साधारण 2.5 इंच आहे आणि लांबी मी रँडमली घेतलेली आहे। असं काही नाही की पर्टिक्युलर एक मेजरमेंट प्रमाणे घेतलं पाहिजे, ही रँडमली घेतलेली आहे। आणि तशा त्या अटॅच करून मी त्याचा एक पॅटर्न बनवला। त्याच्यानंतर मी अशी दोन्ही बाजूंनी बनवून पर्स बनवली। याला असे रेडीमेड हँडल्स मिळतात, हे मी अटॅच केलेले आहेत। ही अगदी इझी आहे। याच्यामध्ये तुम्ही वॉलेट कॅरी करू शकता, तुमचा मोबाईल कॅरी करू शकता आणि इतरही छोट्या छोट्या गोष्टी कॅरी करू शकता। एक पार्टीवेअर पर्स म्हणून तुम्ही यूज करू शकता। ही स्लिंग बॅग, ही पण मी वेस्टेज मटेरियल पासून बनवलेली आहे। हे पण तुम्ही बघू शकता, वेगवेगळे तुकडे आहेत सगळे। हा ड्रेसचा आहे, हा असाच कपडा आहे, हा शर्ट पीसचा आहे, हा प्लेन पीस आहे, असे वेगवेगळे तुकडे आहेत सगळे। तर हे सुद्धा मी 3x3 इंचेसचे बनवलेले आहेत आणि ते अटॅच करून हा पॅटर्न बनवलेला आहे। तर याची छानशी अशी स्लिंग बॅग तयार झालेली आहे। ही लहान मुलींसाठी खूप छान आहे। हे बघा, हा एक पॅटर्न आहे जो मी 9x9 इंचेसचे पीसेस कट करून ते क्रॉस मध्ये अटॅच केलेले आहेत। हे बघा, त्यामुळे अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे। याच्यामध्ये 9x9 इंचेसचे पीसेस आहेत, ते अटॅच करून अशी मी डिझाईन तयार केलेली आहे। याच्या आतमध्ये पण बऱ्यापैकी स्पेस आहे आणि ही दिसायलाही छान दिसते। हा एक पॅटर्न आहे। ही बघा, आतून ही तुम्ही बघू शकता, ही बऱ्यापैकी स्पेशियस आहे। याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही सामान कॅरी करू शकता। अशा प्रकारे ही बनवण्यात आलेली आहे। ही एक बॅग ही तशीच बनवलेली आहे मी। हे सुद्धा जे तुकडे आहेत छोटे छोटे, ते सुद्धा 3x3 इंचेसचे कापलेले आहेत। त्याचा असा पॅटर्न आधी बनवून घेतला, नंतर ती त्याच्यापासून बॅग बनवलेली आहे मी। आणि ह्याला हे जे हँडल्स लावलेले आहेत ते माझ्याकडे एक जुन्या साडीची बॉर्डर होती, ती बॉर्डरचे बेल्ट्स बनवून मी ह्याला अटॅच केलेले आहेत। याच्यामध्येही बऱ्यापैकी स्पेस आहे। हे बघा, याच्यामध्ये पण बरंच सामान तुम्ही कॅरी करू शकता। याचाही लुक खूप छान येईल। पार्टीवेअरही तुम्ही यूज करू शकता किंवा मार्केट बॅग म्हणूनही यूज करू शकता। बऱ्यापैकी मोठी झालेली आहे ही। तर अशा आयडियाज यूज करून तुम्हीही ट्राय करून बघा अशा बॅग्स आणि सांगा मला। पुन्हा लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। थँक्यू।